अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात आदिवासी जागतिक दिन जामनेर तालुका जागतिक एकता परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी जामनेर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांमार्फत एकलव्यांच्या प्रतिमेची संपूर्ण जामनेर शहरातून वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने आदिवासी बंधू भगिनी सहभागी झाले होते। तसेच त्यांनी परिधान केलेले पारंपरिक वेशभूषा आणि करण्यात आलेले पारंपरिक नृत्य सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते।
जामनेर शहरामध्ये आम्ही एकलव्य जयंतीचं आयोजन केलेलं आहे. त्याचं मागचं कारण असं आहे, आमचा जो समाज आहे तो गरीब आहे आणि गरीब असल्यामुळे आमच्या समाजामध्ये शिक्षणाची सुद्धा म्हणजे शिक्षणापासून अनेक लोक वंचित आहे, त्यांना निरक्षर असल्यामुळे शिक्षणाची जाणीव किंवा शिक्षण ते घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्व लोक गावोगावी जाऊन त्यांना सांगितलं की बा आता ह्या 9 ऑगस्ट हा विश्व आपला आदिवासी दिवस आहे, त्या आदिवासी दिवसानिमित्तानं आपण ह्या जामनेर शहरामध्ये एकलव्य जयंतीचं आयोजन करू. त्याचं मागचं कारण असं आहे, ह्या जामनेरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि गुणगोविंदाने राहतात, पण सर्व समाज जयंती काढत असतात, मात्र आमचा जो आदिवासी समाज आहे त्याची अजूनपर्यंत एकही जयंती झालेली नाही आहे. त्यानिमित्तानं आम्ही सर्व जण गावोगावी जाऊन एकलव्य जयंतीचं आयोजन केलं आणि जामनेरामध्ये पहिल्यांदा एकलव्याची जयंती आमच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं मुलाचं मार्गदर्शन माझे जे मामा आहेत राजू मामा त्यांचं आहे. विश्वासी गौरव दिवसानिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा. एकलव्य आदिवासी भील विकास आमची समाज ही कैक वर्षांनी ह्या जामनेरमध्ये आज पहिली जयंती निघते. आमचा समाज सगळा विखुरला होता, आता हा समाज आमचा एकत्र झालेला आहे आणि जेवढी आमची महिला मंडळी आणि परमीन भाऊ ठाकरे आणि अमोल आपले सर यांच्यासाठी यांनी ही जयंतीला फार मदत केली. आपले गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा आपल्या जयंतीला मदत केली आहे. तरी आमचे सर्व आदिवासी लोक आता एकत्र झालेले आहे, परंतु एकत्र झालेले आहेत तरी आम्ही सर्व आदिवासी मंडळी याच्यापुढे आता एकमतानेच राहू आणि जिल्ह्यातले तालुक्यातले आमची जेवढी भील मंडळी आहे तेवढे आम्ही एकत्र राहून उपदेशाने काम करू. अशी क्रांती दिनाच्या निमित्त मी तालुका संपर्क प्रमुख म्हणून हुसेन भाऊ तडवी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आमच्या आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्त आम्ही नियोजन करून आदिवासी एकता परिषद व सर्व एक तीर एक कमान सर्व आदिवासी एक समान या कारणाने आम्ही सर्व आदिवासी बांधव एकत्रित येऊन आज या जामनेर शहरामध्ये आम्ही जयंती साजरी करत आहोत. आमच्या क्रांतिकारी लोकांना व आपल्या सर्व मूल निवासी लोकांना आम्ही आदिवासी क्रांती दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. जय जय एकलव्य. सर्वांना आपकी जय. जय आदिवासी. सर्व जामनेरवासियांना आणि आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आदिवासी एकता परिषद आणि सर्व संघटनांच्या माध्यमातून आज जामनेर नगरीमध्ये जो आदिवासी जनसमुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे, त्यांचा जो आनंद आहे तो जागतिक लेवलला 1992 ठराव पारित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपला राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय लेवलवर 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून मनवावा असा ठराव करून प्रत्येक सरकारांना त्यांनी कंपल्शन केलं. त्याच पद्धतीने पहिला कार्यक्रम आदिवासी एकता परिषदने नंदुरबारमध्ये महाराष्ट्रामध्ये घेतला 1993 आणि त्याची एक प्रथा सुरू झाली आणि बघता बघता आज पूर्ण देशामध्ये आदिवासी जागतिक आदिवासी दिन हा गावागावा खेड्याखेड्यात आणि जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मनवला जात आहे. त्याच्या मागचं उद्देश हे आहे की जगाने आदिवासी संस्कृती ही स्वीकारली पाहिजे, कारण जगासमोर ज्या आज सर्वात मोठ्या समस्या उद्भवल्या आहेत, ग्लोबलायझेशनची समस्या असेल, पर्यावरणाची समस्या असेल, ही समस्यापासून जर जगाला सुटकारा पाहायचा असेल तर आदिवासी संस्कृती कल्चर हे जगाने स्वीकारायला पाहिजे आणि म्हणून त्याचं जन्मत तयार व्हावं आणि हे आदिवासी संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून जागतिक स्तरावर आदिवासी दिन हा मनवावा असा ठराव करून युनियनने डिक्लेअर केलं, जाहीर केलं आणि तो दिवस आज जामनेर नगरीमध्ये आदिवासी एकता परिषद आणि संयोगी संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणची जी कमिटी आहे, तालुका कमिटी, सुधाकर सोनवणे असेल, शेवाडे सर असतील, राजू मोरे सर आपले राजूभाऊ असतील, यांच्या सहयोगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा जनसमुदाय आपला दिवस मनवत आहेत. त्या वतीने राज्यसंपर्क प्रमुख म्हणून आम्हाला या ठिकाणी आदिवासी एकता परिषदने आपला बोलवलं आणि जबाबदारी दिली की तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर शहरात जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला जो जनसमुदाय आहे यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि विशेष करून आदिवासी दिनाचे जे महत्त्व आहे ते लोकांना पटवून द्यायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आपण या ठिकाणी आलात, आमची मुलाखत घेतली म्हणून JBN न्यूजला आदिवासी एकता परिषद राज्यसंपर्क प्रमुख म्हणून आभार व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.